देवी बापाला धन्यवाद असो प्रियांनो, आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. ख्रिस्तात सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्याला हा सुंदरसा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला, त्याची उपकारस्तुती करण्याची एक नवीन संधी दिली, त्याबद्दल आपण त्याचेच आणि त्याचेच आभार मानू. लुकेचा 23वा अध्याय, वचन 42 आणि 43. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. प्रियांनो, आपल्या सर्वांना माहिती, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती टांगलं गेलेलं होतं, त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला 2 चोर होते. त्यामधील एक चोर येशू ख्रिस्ताची थट्टा उडवत होता आणि दुसऱ्या चोराने येशू ख्रिस्त हाच परमेश्वराचा पुत्र आहे असं कबूल केलेलं होतं आणि तो त्याच वेळेस सुखलोकात गेला. या जगामध्ये जगत असताना त्या 2 चोरांपैकी एका चोराची वृत्ती आपण न जाणता फॉलो करत असतो. मृत्यूजवळ असताना देखील त्यामधील एका चोराच्या मध्ये बदल नाही झाला, तो जसा होता तसाच वागत होता आणि दुसऱ्या चोरामध्ये बदल झाला, त्याने पश्चाताप केला. प्रियांनो, ख्रिस्ती या नात्याने जर कोणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल, जर कोणी प्रभूकडे येण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेस आपण त्याला एनकरेज केले पाहिजे, आपण त्याला सपोर्ट केले पाहिजे. काही लोक अशा लोकांचे पाय ओढतात, म्हणतात की तू तर पापी आहेस, ढोंग कशाला करतोस. पण प्रियांनो, आपण त्यांची साथ दिली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. कदाचित ते परमेश्वराकडे क्षमा मागत असतील, त्यांना पश्चाताप झाला असेल. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने म्हटले की मी तुला खचित सांगतो, आज माझ्याबरोबर तू सुखलोकात असशील. हा आजचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कधी येणार आहे हे आपल्याला माहित नाही. परमेश्वराच्या सेवेमध्ये पुढे या, आपल्याकडून जेवढं शक्य आहे परमेश्वराने आपल्याला जे जे टॅलेंट दिलेत आपण त्याचा वापर त्याच्या गौरवासाठी करू, कारण परमेश्वर येशू ख्रिस्त कधी येणार आहे हे आपल्याला माहित नाही. ज्यावेळेस वेळ आपल्या हातात आहे त्यावेळेस आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. एकदा वेळ गेली की आपण काहीही नाही करू शकत. त्याच्या सेवेमध्ये पुढे या, कुणीतरी बोलवेल याची वाट बघू नका, स्वतःहून पुढे या. कारण परमेश्वराचे वचन आपल्याला सांगते, स्तोत्रसंहिता 118:24, परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. चला सर्वजण नव्याने परमेश्वराच्या सेवेमध्ये पुढे येऊ, त्याचं नाव उंच करू. फक्त त्याचं नाव गौरवण्यासाठी आपण कार्य करू. प्रशंसा करे क्यों ना तू छोड़ दे.
आपण प्रार्थना करूया। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो बापा। पुन्हा एकदा चित्त समाधानासह भक्ती हा जो मोठाच लाभ आहे त्यासाठी तू आम्हाला पाचारण केलंस, बोलवलंस, निवडलंस, नेमलंस आणि आज या ऑनलाईन भक्तीमध्ये आम्ही आहोत। तर हो दे बापा परमेश्वरा, आज आम्हाला या भक्तीच्या द्वारे चित्त समाधान दे, आम्हाला मोठे मोठे लाभ दे की ज्याद्वारे आम्ही आमचं नव्हे तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करू शकू, आम्ही जिवंत देवाची सेवा करू शकू। हे बापा सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे। पुन्हा एकदा मागत आहोत आजच्या या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रियजनांना तू आशीर्वादित कर आणि बापा स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना तू आमच्या अवतीभोवती दिव्यदूतांची छावणी उभा कर की जेणेकरून बापा परमेश्वरा सर्व सैतानी शक्ती क्लुप्ती अडखळणे अडथळे आमच्यापर्यंत येऊन सुद्धा पोहोचणार नाहीत। प्रभू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे। धनतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। मंडळी विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी
आपण एक गीत गात आहोत। उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत। प्रारंभ करूया। सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्माला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्या मधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो। पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी,
पवित्रनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेला उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत. आज 21वा रविवार, संस्कार व विधी आणि निवडक शास्त्र भाग यामधील 21वा रविवार. विषय आहे प्रभू आपला दुर्ग. प्रारंभ करीत आहोत. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या मी तुझवर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच आहे, माझे शृंग, माझा उंच बुरुज आहे. स्तुती पात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्यू बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले, अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूपाश मजवर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा दावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, मी मारलेली हाक त्याच्या काणी गेली. त्याने वरून हात लांब करून मला धरिले आणि मोठ्या जलसंचयातून मला बाहेर काढिले. माझा बलाढ्य वैरी, माझे द्वेष्टे यापासून मला त्याने सोडविले, कारण ते मजबून अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते मजवर चालून आले, तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्याचा प्रसाद मजवर होता, म्हणून त्याने मला सोडविले. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे. परमेश्वराचे वचन कसाच लागलेले आहे. त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल आहे. परमेश्वरापरता देव कोण आहे? आमच्या देवापरता दुर्ग कोण आहे? तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग नीटनेटका करतो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन योब याचा पहिला अध्याय आणि 1 ते 12 ही वचने यावेळेला आपण ऐकत आहोत. योबाच्या धार्मिकतेची कसोटी. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राहे. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीस बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा वैर केला असेल. असा योबाचा नित्यक्रम असे. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कुठून आलास?
शैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने शैतानास विचारले, माझा सेवक योब्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कुणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योब देवाचे भय फुकट बाळगितो, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना, तू त्याच्या हातास यश दिले आहे ना, व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा वेर करेल. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. देवबापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. यावेळेला आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूयात. आपण पालकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करणारा तू देवा आहेस. अब्राम, इसाक, याकोब यांचा तू देवा आहेस. इस्रायला मिस्रातून मुक्त करणारा आणि दुधामदाचा प्रदेश कनान यामध्ये आणून वसविणारा तू देवा आहेस. तू त्यांच्या पापांची आणि अपराधांची क्षमा करणारा आणि त्यांच्या पापांवर अपराधावर पांघरून घालणारा तू देव आहेस. हे बापा, प्रभू श्री ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तू आम्हाला तुझे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहेस. आम्ही अयोग्य, अपात्र, आम्ही अभक्त, देवाचे शत्रू, आम्ही पापी, तरी सुद्धा प्रभू श्री ख्रिस्ताच्या कृपेनेच हे बापा परमेश्वरा तू आम्हाला तारण दिलंस, आम्हाला पापापासून तारण दिलंस. आम्हाला बापा परमेश्वरा प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा अंतकरण दिलास. त्या विश्वासाच्याच द्वारे तू आम्हाला वचनाचा विस्तार म्हणजे पवित्र आत्मा दिलास. तो पवित्र आत्मा आम्हाला पावित्र्यामध्ये घेऊन जात आहे. तो पवित्र आत्मा आम्हाला आत्म्याने व खरीपणाने भक्ती कशी करावी हे शिकवित आहे. आम्ही बापा परमेश्वरा प्रभू श्री ख्रिस्ताला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. पाया पडून नमन करीत आहोत. त्याला उंचावित आहोत. त्याचा जय जयकार करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, आज पुन्हा एकदा ओठांचं फळ, स्तुतीचा यज्ञ या नात आम्ही मंडळी या नात्याने तुला समर्पित करीत आहोत. आभारूप यज्ञ करून आम्ही तुझा गौरव करीत आहोत. हे बापा, तू गौरवीला जा, उंचवीला जा. आज बापा परमेश्वरा ऑनलाईन भक्तीमध्ये आम्ही सर्वजण असताना आम्हा प्रत्येकांना तू पाहत आहेस. प्रत्येकांना तू आशीर्वादित कर, कारण आम्ही प्रत्येक जण बापा परमेश्वरा या भयंकर अशा महामारीच्या दिवसांमध्ये चिंतातून आणि काळजीने ग्रस्त असे आहोत. बापा तू आमच्या बरोबर आहेस, तू आम्हाला चालवित आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती तू आम्हाला दे, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आज या भक्तीमध्ये हजर असलेल्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीवर तुझी मेहनत नजर असू दे. आणि बापा परमेश्वरा तू आपली कृपेवर कृपा त्यांना दे, कृपा छत्र त्यांच्या अवतीभोवती उभा कर, की जेणेकरून बापा परमेश्वरा त्यांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भरल. आणि त्या प्रत्येकांच्या भोवती तुझ्या देवदूतांची छावणी उभी राहून बापा कोणताही रोग, आजार, मरी, महामारी त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. बापा विशेष प्रकारे मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीसाठी आम्ही तुझे आभार मानतो, कारण बापा ही ऑनलाईन भक्ती या मंडळीच्या द्वारे राबवली जात आहे आणि अनेकांना देवाच्या वचनाचा लाभ व्हावा आणि अनेकांना मंडळीचं जीवन जगता यावं, अनेकांना बापा परमेश्वरा देवाच्या भक्तीचा लाभ व्हावा याच एकमेव उद्देशाने बापा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांचे हे श्रम तू व्यर्थ होऊ देणार नाहीस, तर त्यांना तू अधिक आणि अधिक या कामामध्ये तत्पर करीत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, मंडळीतील प्रत्येक कुटुंबावर तुझा आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. प्रत्येकांभोवती तुझ्या देवदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी त्यांच्या आसपास येणार नाही. हे बापा परमेश्वरा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टर कमिटी, पास्टर कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर.
हे बापा परमेश्वर आम्ही मागत आहोत की सर्व प्रकारे तुझच गौरव होऊ दे बापा, तू उंचवीला जा, तू गौरीला जा, अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत बापा परमेश्वरा। आमच्या भारत देशातून विशेष प्रकारे बापा परमेश्वरा हा COVID-19 काढून टाक बापा परमेश्वरा। अनेक देशांमध्ये आता बापा परमेश्वरा मुक्ततेचं वातावरण पाहावयास मिळत आहे। आम्हाला अतिशय बापा परमेश्वरा उत्कंठा लागलेली आहे की ह्या COVID-19 पासून आम्ही कधी मुक्त होऊ, आमचे भारतवासी कधी मुक्त होतील बापा। तू आम्हाला सांगितलेलं आहेस की ज्या देशात तुम्ही आहात त्या देशासाठी प्रार्थना करा, आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करीत आहोत। हे बापा मेहर नजर कर, आमचा देश फार विशाल देश आहे, आमचा देश हा फार बहुसंख्यक लोकसंख्या असणारा हा देश आहे बापा परमेश्वर। बापा परमेश्वर 135 करोडपेक्षाही अधिक जनसंख्या लोकसंख्या असणारा हा देश आहे, फारच विशाल देश आहे प्रभू। आत्तापर्यंत फक्त 16 करोड लोकांना फक्त वॅक्सिनेशन झालेलं आहे, परंतु कितीतरी लोक आज भारत देशामध्ये बापा परमेश्वरा या COVID-19 शिकार बनलेले आहे। प्रभू सहाय्य कर, आमच्या भारत देशावर तुझी मेहर नजर कर बापा। हे बापा मुक्त मुक्त कर बापा, आम्हाला मुक्त कर। तू तारण दाता देव आहेस, तू तारण हार देव आहेस, तू तारणारा देव आहेस, तू आमचं तारण कर बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत। पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहोत, आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे। धन्य तारणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत, आमेन। विवाह घोषणा, मुलाचे संपूर्ण नाव अनुराग आनंद साठी बॅचलर, मुलीचे संपूर्ण नाव सोनल अनिल चव्हाण स्पिन्स्टर, यांचा शुभ विवाह 26 मे 2021 या दिवशी होण्याचं निश्चित योजलेलं आहे। ज्या कोणाची या विवाहात रीतसर हरकत असेल त्याने किंवा तिने ती हरकत लेखी स्वरूपामध्ये मंडळीचे पालक साहेब म्हणजे मी रेव्हरेंड चंद्रशेखर जाधव माझ्याकडे आणून द्यावी, अन्यथा त्याने किंवा तिने गप्प राहावे। जे देवाने जोडलं आहे ते मनुष्याने तोडू नये। विवाह घोषणेची ही तिसरी आणि अंतिम वेळ आहे, या विवाहास देवाने आशीर्वादित करावं म्हणून आपण प्रार्थना करूया। अनुराग आनंद साठे आणि त्यांचं सर्व माता पिता कुटुंबीय हे जिथे असतील तेथे त्यांनी जागेवर उभे राहावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, अनुराग आणि सोनल यांचा विवाह 26 मे या दिवशी होत आहे। तुझी कृपा दया अनुग्रह आहे की या लेकरांना बाबा परमेश्वरा विवाहाने तू एकत्र करत आहेस, जोडत आहेस बापा। आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। या वैवाहिक कौटुंबिक जीवनामध्ये प्रवेश करत असताना बापा परमेश्वरा या लेकरांवर तुझी विशेष मेहर नजर कर, आणि त्यांनी बापा परमेश्वरा त्यांचा निर्माण करता जो परमेश्वर देव त्याच्यापुढे सदैव नम्रलीन राहावं आणि त्याचाच गौरव करावं असं होऊ दे। या विवाहाच्या द्वारे ज्या कुटुंबाची स्थापना होत आहे त्याद्वारे देवाचं राज्य प्रस्थापित होऊ दे, देवाच्या राज्याची वाढ होऊ दे। हे बापा परमेश्वरा या उभयतांना आशीर्वादित कर, आणि संपूर्ण साठे कुटुंब आणि संपूर्ण चव्हाण कुटुंब यांना तू आशीर्वादित कर। तू गौरीला जाऊन सिला जा, धन्यताना प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात, आणि सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत, आणि त्यानंतर एक देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गाणार आहोत, आणि गीत झाल्यानंतर विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे। शुभवर्तमान वाचन योहानकडे शुभवर्तमान 8:39-47 प्रारंभ करीत आहोत। त्यांनी त्यांना उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम आहे,
येशू त्यांना म्हणाला, तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य करा, परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारावयास पाहता, अब्रामाने असे केले नाही। तुम्ही आपल्या पित्याची कृत्य करिता। ते त्याला म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही, आमास एकच पिता म्हणजे देव आहे। येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे। मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठविले। तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? का याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही। तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनेप्रमाणे करावयास इच्छिता। तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही। तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे। पण मी तुम्हास खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही। तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवित नाही? जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो। तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही। देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो करो। आमेन। यावेळेला आपण देवबापाचे उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर म्हणलेली विनंती आहे, आपण खाली बसून घ्यावे। प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मना जय हा विचार तै वाट समाधान फार तो चाल। हर्षाचा समाई कधी क्लेशाचा प्रलयी, सुखात की दुखात मी तो चालवी तो नेहमी तो चाल।
जय होई माझा पूर्ण भाव तै मृत्यु तीरी न भीणार प्रभुच चाल वील पार तो चाल देई बापाला धन्यवाद सुप्रियानो, आपण आपल्या आजच्या संदेशाला प्रारंभ करीत आहोत। प्रार्थना करूया। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, वरून उतरणार ज्ञान, देवाचं ज्ञान तू आम्हाला दे, यासाठी की बापा परमेश्वरा आमच्या अंतकरणामध्ये देवाचं भय निर्माण होईल आणि जो आमचा शत्रू सैतान त्याला आम्हाला हकलून देता येईल, अडवता येईल। तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे बापा। धनतानारा प्रेमळ प्रिय प्रभु श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून देखील आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। प्रियांनो, आजच्या संदेशासाठी आम्ही शास्त्रपाठ वाचन केलेला योग पहिला अध्याय 1-12 वचने आणि शुभवर्तमान वाचन आम्ही केलेला आहे योहान कुर शुभवर्तमान 8 अध्याय आणि 39-47 ही वचने। आणि ह्या शास्त्रपाठाला आणि शुभवर्तमानाला समोर ठेवून आम्ही आज देवाचं वचन समजून घेणार आहोत। जो विषय आम्ही ह्या दिवसांमध्ये पाहत आहोत प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून, तो हाच आहे की प्रभू श्री ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व। आणि आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचे पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारे आहोत म्हणून आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व हे कबूल केले पाहिजे, जाहीर केले पाहिजे, त्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे। आणि प्रियांनो, प्रभू श्री ख्रिस्ताला जे सर्व श्रेष्ठत्व देण्यात आलेलं आहे ते आम्ही इफिसकरास पत्र 1 आणि त्याच्या 20 वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रभू श्री ख्रिस्ताला सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून उंच करून त्या सर्व त्याला स्वर्गात देवपित्याच्या उजवीकडे बसविले आणि सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याला सर्वांचे मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले। आणि अशा प्रकारे प्रभू श्री ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व समजून घेत असताना आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताची सर्व सत्ता पाहिली आणि आता आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचा अधिकार समजून घेत आहोत। आणि आता आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचा सैतानावरचा अधिकार मागील रविवारपासून आम्ही पाहत आहोत। आणि आम्ही पाहिलं की प्रभू श्री ख्रिस्ताने सैतानाला हकलून दिलेला आहे आणि आज आम्ही पाहत आहोत सैतानाला अडवा। याकोब
याचा चौथा अध्याय आणि सातव्या वचनामध्ये आम्ही वाचतो की म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमापासून पळून जाईल। म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमापासून पळून जाईल। आणि प्रियांनो, सैतानाला अडवा यासाठी देवाच्या अधीन होऊन आम्हाला सैतानाला अडवणे भाग आहे। आणि सैतानाला अडवा ह्या वचनाचा प्रारंभ तो म्हणून करत आहे। म्हणून आणि म्हणून हा शब्द आल्यामुळे ह्याच्या आधी काहीतरी आहे, आणि म्हणून सैतानाला अडवा। आणि तेच याकोब या चौथ्या अध्यायामध्ये आणि पहिल्या वचनापासून सांगत आहे। तुमामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही। तुम्ही भांडता लढता तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही। तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता। आणि मग तो चौथ्या वचनामध्ये म्हणतो, अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कुणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे। आणि मग सातव्या वचनाची सुरुवात आम्ही वाचतो या पार्श्वभूमीवर, म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमापासून पळून जाईल। म्हणून कारण प्रियांनो, सैतानाला अडवणे याला काही गोष्टी कारणीभूत आहे, आणि त्या आहेत लढाया व भांडणे, घात व हेवा, चैनीकरिता देवाजवळ मागणे किंवा चैनीकरिता देवाची भक्ती करणे। आणि या सर्व गोष्टी सैतान आमच्यापर्यंत घेऊन येतो, आणि म्हणून आम्हाला सैतानाला अडवावं लागतं। आम्ही सैतानाला अडवलंच पाहिजे, आणि तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने दिलेला आहे। त्याने अडवलं, प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला ठाई ठाई अडवला। प्रियांनो, आणि म्हणून सैतानाला अडवा, परंतु केव्हा अडवा? तो सांगत आहे, जेव्हा जगाशी मैत्री करण्याचा मोह होईल। जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, आणि देवाचा वैरी एकच आहे, आणि तो सैतान आहे। प्रियांनो, जगाशी मैत्री त्याला अडवा। आणि जगात हेच आहे, लढाया भांडणे घात हेवा चैनीकरिता देवाजवळ मागणे। आणि पहिले योहान 2:15-20 मध्ये सांगितलेलं आहे की जग म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची हुशारकी, जगिकता, दैहिकता, या सर्व गोष्टी या जगाच्या मैत्रीमध्ये येतात। प्रियांनो, आम्ही त्याला अडवलं पाहिजे। आणि प्रियांनो, अडवणे हा शब्द आम्हाला काही अपरिचित आहे असं नाही, तो आमच्या दैनंदिन व्यवहारातला शब्द आहे, अडविणे। आम्ही आमच्या दरवाजाला आम्ही आमच्या घराला दरवाजा करतो, दरवाजाला कुलूप लावतो का? तर आम्ही जी जो चोर आहे, जी आम्हाला अनावश्यक व्यक्ती आहे, ती घरात येऊ नये म्हणून।
आम्ही चोराला अडवण्यासाठी दरवाजा करतो आणि त्याला कुलूप लावतो, अडवा. उन्हाळ्यामध्ये आम्ही उन्हाला अडवतो, हिवाळ्यामध्ये आम्ही थंडीला अडवतो, पावसाळ्यामध्ये आम्ही पावसाला अडवतो. त्यासाठी अनेक साधनं उपयोगात आणतो, आपल्या सर्वांना ती माहिती आहे. अडविणे आणि हेच आज आम्ही पाहत आहोत. सैतानाला अडवा. जेव्हा सैतान आमच्यावर चाल करून येतो तेव्हा आम्ही अडवलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. प्रियांनो, आम्ही योब वाचलेला आहे आणि योबामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर देवाने त्या सैतानाला योबाच्या नीतिमत्त्वाविषयी आव्हान केले आणि म्हणाला की योबासारखा का सात्विक सरळ देवाला भिऊन वागणारा आणि पापापासून दूर राहणारा ह्याच्याकडे तुझे नजर गेली होती का? जग सगळं भ्रष्ट झालेलं आहे पण एक योब आहे. प्रियांनो, सर्व जग भ्रष्ट झालं तरी तुम्ही भ्रष्ट होऊ नका. त्या एकासाठी देव संपूर्ण जगाचा नाश करतो, त्या एकाला वाचवण्यासाठी. नोहाला वाचवण्यासाठी त्याने संपूर्ण जगाचा जलप्रलयाने नाश केलेला आहे. तुम्ही एक आहात म्हणून काय झालं? तुमच्याबरोबर देव आहे आणि तो सैतान परमेश्वर देवाला काय म्हणाला? तो व त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? प्रियांनो, कुंपण, देवाचं कुंपण सैतानाला अडवण्यासाठी पहिली गोष्ट आहे कुंपण. आणि सैतानाला माहिती आहे ते कुंपण तोडून त्याला आतमध्ये जाता येत नाही. परमेश्वर देवाने योबाच्या भोवती टाकलेलं कुंपण जेव्हा काढलं तेव्हाच सैतानाला त्याच्या सर्वस्वाचा नाश करता आलेला आहे. प्रियांनो, देवाचं हे कुंपण म्हणजे देवाची कृपा छत्र आहे आणि ही कृपा पार करून तोडून त्याला आतमध्ये शिरता येत नाही. आणि सर्वात पहिली कृपा म्हणजे कृपेनेच तुमचे विश्वासाच्या द्वारे तारण झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त एक कृपा आम्हाला पाठवून देतो आणि त्या कृपेनेच आमचे तारण होते, पापांपासून तारण होते, पापाच्या परिणामांपासून तारण होते, पापाच्या उत्पादकापासून आमचे तारण होते. आणि तारण म्हणजे बचाव, मुक्ती, सुटका. प्रियांनो, ही तारणदायी कृपा देवाची आणि ही तारणदायी कृपा मिळाल्यानंतर देव आमच्यावर कृपेवर कृपा करतो आणि ती कृपेवर कृपा म्हणजेच कृपा छत्र. कृपा छत्र आणि ते कृपा छत्र योबाच्या भोवती परमेश्वर देवाने तयार केलं होतं. आणि हे कृपा छत्र आमच्याजवळ असणे म्हणजे ते कुंपण असणे आणि ते भेदून सैतानाला हार पार जाता येत नाही, आमच्यापर्यंत पोहोचता येत नाही. आणि हे कृपा छत्र, ही कृपेवरची कृपा योबाला का मिळाली? तर योब हा सात्विक सरळ देवाला भिऊन वागणारा आणि पापापासून दूर
राहणारा होता. जेव्हा पापांपासून आमचं तारण होतं, कृपेनेच आमचं तारण होतं आणि कृपेवर कृपा देव करू लागतो, तेव्हा प्रियांनो सात्विक सरळ देवाला भिऊन वागणे आणि पापापासून दूर राहणे म्हणजे देवाचं कृपा छत्र आमच्यावर करणे, की जे कृपा छत्र भेदून सैतानाला आतमध्ये येता येत नाही. सात्विक परफेक्ट पूर्ण इब्रीमध्ये सात्विक याला शब्द आहे टॅम, आणि या टॅमचा अर्थ जो आहे टॅम म्हणजे टी ए एम टॅम, निरपराध, निर्दोष, शांतिप्रिय म्हणजे सात्विक, न भिनारा म्हणजे सात्विक, परिपूर्ण. जसा तुमचा पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा, प्रभू श्री ख्रिस्ताने नाही का आम्हाला आवाहन केलेलं आहे. प्रियांनो सात्विक ही सात्विकता आम्हाला देवाचं कृपा छत्र मिळवून देत. प्रभू श्री ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळेला बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू श्री ख्रिस्ताला म्हणाला, मी आपणापासून बाप्तिस्मा घ्यावा असे असताना तुम्ही माझ्याकडे येता हे कसे? प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, आता हे होऊ दे. अशा प्रकारे आपण सर्व धर्माचरण पूर्ण करणे योग्य आहे. धर्माचरण पूर्ण करणे. प्रियांनो जगाच्या बाबतीत आम्हाला परिपूर्ण होता येणार नाही, परंतु देवाच्या बाबतीमध्ये आम्हाला परिपूर्ण व्हा असं प्रभू श्री ख्रिस्ताने आवाहन केलेलं आहे. आणि संत पॉल म्हणतो, जे काम तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याने आरंभलेलं आहे तो ते येईपर्यंत पूर्ण करण्यास समर्थ आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने योहान 17:4 मध्ये म्हटलेले, जे काम तुम्हाला करावयास दिले ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. सात्विकता ती आहे, आजच्या दिवसाचं देवाने सांगितलेलं काम मी पूर्ण केलेलं आहे का? आत्मपरीक्षण करा, तुम्हाला कृपा छत्र मिळेल. ते कृपा छत्र भेदून सैतानाला आतमध्ये येता येणार नाही, सैतानाला अडवलं जाईल. आणि दुसरी गोष्ट आहे सरळ, अपराईट, योब सरळ सात्विक आणि सरळ होता. हिब्रू जो शब्द आहे त्या तो आहे याशर, YASHAR याशर. आणि याशरचा अर्थ आहे धोपट मार्गाने जाणे, सरळ मार्गी. प्रियांनो धोपट मार्ग सरळ मार्ग समजून घेण्यासाठी आम्हाला सर्पाची चाल पाहावी लागेल. सर्प कसा चालतो? सर्पाला सरळ, सर्प हा सरळ मार्ग नाही. सर्प म्हणजे सैतानाचं हे प्रतीक आहे. तो सरळ मार्गी नाही, उजवी डावी डावी उजवी करतच तो चालतो, त्याला चालावं लागतं. आणि उजवी डावी सरळ मार्ग नाही म्हणजे काय? वाकडं तिकडं चालणं म्हणजे कधी बरं करायचं तर कधी वाईट करायचं, कधी इतकं चांगलं वागायचं इतकं चांगलं वागायचं तर कधी इतकं वाईट व्हायचं की त्या चांगुलपणाचा सुद्धा विसर पडून जाईल इतरांना. ही वाक वेडी वाकडी चाल प्रियांनो, सरळ चांगलं तर चांगलंच. त्या सैतानाने त्या आदाम हवेला बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं झाड झाडाचं फळ खाऊ घातलं आणि माणसामध्ये मिक्स झालं बरं आणि वाईट. परंतु जेव्हा आम्ही प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर खातो
आणि त्याचं रक्त पितो, अर्थात आम्ही जेव्हा ख्रिस्ताच्या त्या प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो, तो इति भाकर आणि तो प्याला पितो, तेव्हा प्रियानो लक्षात ठेवा, तो आमच्यामध्ये जे चांगलं तेच भरू लागतो आणि वाईट काढू लागतो, वाईट काढतो. का आम्ही प्रभू सुख्रिस्ती पर्यंत प्रभू भोजन घ्यायचं आहे? यासाठी की प्रत्येक वेळेला, म्हणजे प्रत्येक प्रभू भोजनाला नव्हे, प्रत्येक समय प्रभू सुख्रिस्त, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी प्रभू सुख्रिस्त आमच्यामधून वाईट काढत असतो आणि चांगल्याची निर्मिती करत असतो. वाईट ते सोडा, ते प्रभू भोजन सांगत आहे. सरळपणा हा आहे प्रियांनो. कधी इतकं चांगलं वागायचं, इतकं चांगलं वागायचं तर लोकांनी आम्हाला देवदूतच म्हणावं, आणि कधी इतकं वाईट वागायचं तर मग भूताला लाजवील सुद्धा, भूताला सुद्धा लाजवील असे अशा प्रकारचं ते वागणं असेल. याला सरळ नाही, ही सर्पाची चाल आहे. तो कधी नीतिमत्वाच्या सेवकाचं सोंग धारण करतो, तर कधी तो साक्षात सैतान बनून येतो. ही वेडी वाकडी चाल सरळ. आणि तिसरी गोष्ट, योबाच्या योबाला ते कृपा छत्र मिळण्याचं तिसरी गोष्ट, देवाला भिऊन वागणे. ग्रीक हिब्रू शब्द आहे यारे, हिब्रू शब्द यारे, वाय ए आर ई यारे. आणि देवाला भिऊन वागणे म्हणजेच नीतिमान असणे. प्रियानो, देवाचं भय तीन गोष्टींनी जाहीर होतं. एक म्हणजे देवाची भक्ती, दोन म्हणजे देवावरचा भाव, आणि तीन म्हणजे देवावरचा भरवसा. भक्ती, भाव आणि भरवसा. माझ्यामध्ये देवाचं भय आहे, म्हणून मी देवाची भक्ती करतो. मला देवाचं भय आहे म्हणून मी देवावर भाव ठेवतो, म्हणजे विश्वास ठेवतो. माझ्यामध्ये देवाचं भय आहे म्हणून मी देवावर भरवसा ठेवतो, म्हणजेच मी देवावरच अवलंबून राहतो. भरवसा. प्रियांनो, देवाला भिऊन वागण्याने चौथी गोष्ट योबाच्या बाबतीमध्ये होती, कृपा छत्राच्या बाबतीत, पापापासून दूर राहणे. पापापासून दूर राहणे, पापापासून दूर राहणे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे करणे. पाप म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध करणं, आणि पापापासून दूर राहणं म्हणजे देवाचं इच्छेप्रमाणे करणे. प्रियानो, कृपा छत्र निर्माण होईल, सात्विक सरळ देवाला भिऊन वागणे आणि पापापासून दूर राहणे. ख्रिस्ती होऊ नये जर आम्ही कृपेवर कृपा मिळवली नाही, तर लक्षात ठेवा प्रियानो, सैतान आमच्यावर हल्ले चढवणार. आम्ही सैतानाला अडवलं पाहिजे. तो म्हणतो सैतानाला अडवा, अडवा. आता इस्रायलाने त्या हमासचं युद्ध झालं, गाझा पॅलेस्टाईन युद्ध. त्या हमासने एवढे एवढे ते मिझाईल सोडले, इस्रायलने सगळे मिझाईल आकाशातच अडवले. ते आयन डोम जो होता त्यांचा, त्यांनी सगळे तिथंच सगळे त्यांचे मिझाईल निष्काम करून टाकले, रॉकेट सगळे निष्काम करून टाकले. आम्ही बातम्यामध्ये पाहिलं असेल. अडवा. आणि हे कृपा छत्र, ही कृपेवरची कृपा. तारणानंतरही जर आम्ही सात्विक सरळ देवाला भिऊन वागणे आणि
पापापासून दूर राहणे केलं नाही तर हे कृपा छत्र हे कुंपण आम्हाला मिळणार नाही, सैतानाला अडवता येणार नाही. मग दुसरी गोष्ट, सैतानाला अडवण्यासाठी दुसरी गोष्ट दिव्यदूतांची छावणी. आणि ती छावणी अशी अभेद्य आहे की ती भेदून सैतानाला आतमध्ये येता येत नाही. दिव्यदूतांची छावणी हे देवाचं सैन्य आहे आणि देव हे सैन्य उभा करतो आमच्या भोवती आणि ते भेदून सैतानाला आतमध्ये आरपार येता येत नाही. प्रियानो, दानियेलाचा तिसरा अध्याय हा संपूर्ण जर वाचला, शद्रक मेशक अबेदनगो यांना तप्त भट्टीमध्ये टाकलं, तप्त भट्टीमध्ये टाकलं, देवाचीच उपासना करणार, अन्य देवांची नव्हे, आणि तप्त भट्टीमध्ये नबुकदनेस्सराने टाकलं त्यांना. बाबेलमध्ये बंदिवासात होते हे सर्व लोक. काय झालं, टाकलं तिघांना, पण आतमध्ये दिसले चौघे. या तिघांना टाकताना जे टाकणारे बलिष्ठ पुरुष होते ना प्रियानो, ते होरपळून मेले, पण यांचे पाय मोजे सुद्धा जळाले नाही. एक चौथा होता, देवदूतांची छावणी. सिंहाला, सिंहाच्या गुहेत दानियेलाला टाकलं, दानियेल 6 अध्याय संपूर्ण. कारण काय, हेच अन्य देवांची भक्ती करणार नाही. परंतु त्या ठिकाणी सुद्धा दानियेल म्हणतो की देवाने दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली. दिव्य दूतांची छावणी, देवाचीच भक्ती, देवाचीच उपासना, जिवंत देवाची. देव छावणी घालतो प्रियानो. दुसरे राजे सहावा अध्याय आणि त्याच्या 16-17 आम्ही वाचतो. 16 आणि 17 वचनामध्ये तो म्हणाला, भिऊ नको, त्यांच्या पक्षाचे आहेत, त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. आलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पहा आलिशाच्या सभोवतीचा डोंगर, अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. आलिशा आणि त्याचा चाकर यांच्या भोवती ही दिव्यदूतांची छावणी. आरामी राजाने आलिशाला मारण्याचा विचार केला. कारण का, तर आलिशा हा त्याचा भेद हा इस्रायल लोकांना उघड करत असे. आरामी राजाचा भेद, तो शयनगृहात जे काही बोलत असे आलिशाला ऐकायला येत होता. आलिशा राजाला सांगायचा आणि राजा त्याप्रमाणे करायचा आणि इस्रायल देशाचा बचाव व्हायचा. बलिष्ठ राष्ट्र होतं आरामी, आणि म्हणून तो राजा आलिशाच्या जीवावर उठला आणि त्याच्या चाकराने पाहिलं तर चौदावचन, तेव्हा त्यांनी घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठविले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढले. म्हणजे ह्या आलिशाला मारण्यासाठी घोडे रथ, पहा ना केवढं मोठं सैन्य, एका संदेशाला मारण्यासाठी. पुढे, सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून, म्हणजे आलिशाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास, म्हणजे आलिशा संदेशास म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण काय करावे, आपण आता मरणार, कारण ही सगळे घोडे आणि रथ यांनी आपल्याला वेढा घातलेला आहे. आलिशा म्हणाले, त्यांच्या पक्षाचे जेवढे आहेत ना त्याच्यापेक्षा आपले अधिक आहे, घाबरू नको. त्याने प्रार्थना केली, देवाचे डोळे उघड, आणि उघडले तेव्हा त्या आरामी राजाच्या सैन्यांना
या अग्नीचे रथ आणि घोडे म्हणजे दिव्यदूतांची ती छावणी त्यांच्या भोवती होती. दिव्यदूतांची छावणी भेदून कोणालाही प्रियानो येता येत नाही, तो सैतान येत नाही. देव दिव्यदूतांची छावणी आमच्या भोवती, परंतु अट काय आहे? आम्ही देवाचीच भक्ती केली पाहिजे, आम्ही देवाचीच उपासना केली पाहिजे. आम्हाला वाटतं आम्ही आमच्या देवाशिवाय अन्य देवांची भक्ती उपासना करीत नाही, परंतु प्रियानो लक्षात ठेवा, अप्रत्यक्षरित्या अनेक प्रकारे हा सैतान भुलवत असतो आणि अन्य देवांची भक्ती करण्यासाठी तो आम्हाला मोह घालत असतो, अन्य देवांची भक्ती. आणि असे अनेक देव त्या सैतानाने प्रियानो उभा केलेले आहेत, आणि म्हणून आम्ही नीट समजून घेतलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे. अनेक अन्य देव या आमच्या डोळ्यापुढे पा. फिलिपे 3:19, पोट हे त्यांचे दैवत. आम्ही अन्य देवांची पूजा करत नाही, परंतु पोटाची पूजा करतो. म्हणजे आमचे सगळे विचार पोटाभोवती फिरत असतात. खाणे पिणे, मी काय खावे, काय प्यावे, काय. बरं ठीक आहे, देव पोट पण भरतो, पण भरल्यानंतर आम्ही काय करावं? जो आमचं पालन पोषण करतो त्याची सेवा नको का करायला? नाही. पोट गच्च भरलं की मग आम्ही आमच्या करमणुकीची सेवा करायला लागतो, मनोरंजन. मग आम्ही इतर काही गोष्टी, ही पोटाची सेवा झाली प्रियानो. देवाचं खायचं आणि देवविरोधी कामं करायचे. मग दुसरे करीन 4:14 सांगितलं, जग हे दैवत आहे. मग सगळ्या जगी गोष्टींना मिळवण्याचा प्रयत्न, देवाकडे लक्ष नाही, भक्ती नाही, काय नाही, काय नाही, जगी गोष्टी. मग व्यक्तिपूजा, परिचितांची कृत्य 14:8-18, व्यक्तिपूजा. आणि मग साक्षात मूर्ती, कशाची तरी मूर्ती करायची. मग ती प्रभूशू ख्रिस्ताचा फोटो असेल, प्रेषितांचा फोटो असेल, किंवा मरियेची मूर्ती असेल, योसेफाची मूर्ती असेल. मूर्ती नको प्रियानो. मग आपली धन संपत्ती सोने, इफिस 5:5 म्हटलेलं आहे, जार कर्म अशुद्ध कृती करणारा आणि लोभी हा मूर्ती पूजक आहे. अशुद्ध कृती करणारा, जार कर्मी आणि लोभी हा मूर्ती पूजक आहे. अप्रत्यक्ष प्रियानो आम्ही अन्य देवांची भक्ती करू शकतो, सैतान मोह घालतो. आणि अशांना दिव्यदूतांची छावणी मिळत नाही. लक्षात घ्या, समजून घ्या. शद्रक मेशक अबेदनगो दानियल आणि हा आलिशा संदेष्टा यांच्या भोवती देवाने दिव्यदूतांची छावणी घातली आणि त्यांचा बचाव केला. प्रियानो आज आम्हाला देवाचा आत्मा सांगत आहे, संदेष्टे बना, दिव्यदूतांची छावणी बनेल. कारण आलिशा संदेष्टा होता, दानियल पण संदेष्टा होता. संदेष्टे बना. पण तुम्हाला माहिती आहे की प्रियानो, संदेष्ट्यांचं एक पाचारण होतं, संदेष्ट्यांचं एक पाचारण होतं. आता संदेष्ट्यांपेक्षा श्रेष्ठ असं स्थान देवाने आम्हाला दिलेलं आणि ते देवाचे पुत्र व कन्या होण्याचा सन्मान. संदेष्ट्यांपेक्षाही श्रेष्ठ प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याने आम्हाला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार दिला. परंतु आम्ही देवाचे पुत्र तर बनलो, पण देवाचे पुत्र आहोत हे सिद्ध करणं हे गरजेचं आहे. प्रियानो देवाचे पुत्र आम्ही आहोत का? आम्हाला कशावरून सांगता येईल?
प्रभु श्री ख्रिस्ताने सांगितलं आहे तुमचं बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणजे काय? बालक काय करतं? बालक आपल्या माता पित्याच्या घरात राहतं. मग ते घर झोपडी का असेना? देवाच्या घरात राहणे म्हणजे बालकासारखं होणे, म्हणजेच लक्षात घ्या प्रियांनो, देवाचे पुत्र असल्याचा पुरावा आहे. देवाच्या घरात, देवाच्या मंडळीत, देवाच्या मंडळीला तुच्छ लेखू नका. तुम्ही जर देवाचे पुत्र आहात तर देवाच्या घरातच राहाल. सैतान भूलथाप मारतो आणि जे लोक देवाच्या मंडळीत न राहता मंडळा बदलत फिरत राहतात ना प्रियांनो, सैतान त्यांना वेगवेगळ्या प्रकारे भुलवत राहतो. जर तुम्ही आध्यात्मिक धार्मिक असाल ना तर सैतान तुम्हाला भुलवण्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिकतेचाच फायदा घेणार, तो मार्ग शोधणार. नीतिमत्त्वाच्या सेवकांचंच, तेजस्वी देवदूतांचंच तो रूप धारण करणार. देवाच्या घरात राहा, देवदूतांची छावणी मिळेल. प्रभु श्री ख्रिस्ताने नाही काय म्हटलं की मी या खडकावर आपली मंडळी रचेल आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही, सैतानाचं काहीच चालत नाही. ती ही जागा आहे, ते अभेद्य कवच आहे. प्रियांनो, दिव्यदूतांची छावणी, देवाचे पुत्र बना. आता संदेश काय हो? प्रॉफिट प्रॉफिट आजकाल फार एक नवीन प्रकरण निघालेलं आहे. पूर्वी पास्टर म्हणायचे, पॉवरफुल ब्रदर म्हणायचे काही लोक आपल्या स्वतःला. आणि मग काय 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 म्हणायचं शोधून काढलं होतं. आता प्रॉफिट आणि काही जण अपॉस्टल. पण प्रॉफिट फार प्रसिद्ध आहे. अरे प्रॉफिटपेक्षाही श्रेष्ठ स्थान देवाच्या पुत्रांचं आहे. देवाच्या पुत्रांचं आहे. प्रियांनो, देवाचं घर आम्हाला तो पुरावा देता. सैतानाला अडविण्याचा तिसरा मार्ग, तिसरं साधन, सत्य. प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मी मार्ग सत्य व जीवन आहे. मी सत्य आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताच्या आसपास किंवा प्रभू श्री ख्रिस्तामध्ये सैतान येऊ शकला नाही, शिरू शकला नाही. प्रियांनो, सत्य हे एक अभेद्य कवच आहे आणि जे भेदून सैतानाला आतमध्ये शिरकाव करता येत नाही, सैतानाला अडवलं जातं. योहान 8:44 काय म्हटलेलं आहे माहिती का प्रियांनो? सैतान हा सत्यात टिकलेला नाही, त्याला सत्यात टिकता येत नाही, त्याला तग धरता येत नाही. सत्य आणि सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, आमच्यामध्ये जर ख्रिस्त असेल तर आमच्यामध्ये ते सत्य आहे. आणि मग सैतान आमच्या आसपास सुद्धा येऊ शकत नाही. सैतानाला सत्याची फार भीती वाटते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करेल. त्या सैतानाच्या तावडीतून सोडवणारं एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे सत्य. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. योहानाचे पहिले पत्र चौथ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हामध्ये जो आहे तो मोठा आहे. जगात कोण आहे? जगाचा अधिपती सैतान. तुमच्यामध्ये कोण आहे? स्वर्गाचा अधिपती प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो मोठा आहे, श्रेष्ठ आहे, सामर्थ्यशाली आहे. सैतानापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यशाली आहे. प्रियांनो,
सैतान हा सत्यात टिकला नाही, सैतानामध्ये सत्य नाही, सैतान खोटे बोलतो, सैतान स्वतःचेच बोलतो, सैतान लबाड आहे, सैतान लबाडीचा बाप आहे, सैतानाला प्रारंभापासून मनुष्य घातक आहे. योहान 8:44 योहान या सैतानाची सर्व ही गुण वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. सैतानाचं सैतानाविषयीचं हे सत्य उघड केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 8:44 एकाच वचनात. आणि म्हणून सत्य तुमचं बोलणं किंवा करणं जे काही तुम्ही कराल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा. बोलणं सत्य, वागणं सत्य. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये असणं म्हणजे माझ्यामध्ये सत्य असणं. संत पॉल म्हणाई काय म्हणाला, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. म्हणजे ते सत्य जगत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ते प्रगट केलेलं आहे. ते आहे योहान 17:17. सत्य काय? सत्य हे बापा तू त्यांना सत्यामध्ये समर्पित कर आणि सत्य हे तुझं वचन आहे. प्रियांनो, आमच्यामध्ये वचन भरलं पाहिजे. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत. जेव्हा ते वचन आमच्यामध्ये भरलं जातं ना प्रियांनो, भरताना तेव्हा आमच्यामध्ये सत्य निर्माण होतं. वचनाप्रमाणे जीवन जगणं म्हणजे सत्य जीवन जगणं, प्रभू येशू ख्रिस्त असणं. मी फार हालेलुया प्रेज द लॉर्ड करतो, काय उपयोग नाही. माझ्यामध्ये वचन किती आहे, सत्याचा हा पुरावा आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये असल्याचा हा पुरावा आहे. काय सांगावं हो, ख्रिस्ती लोकांनी संपूर्ण बायबल एक वेळेला देखील वाचलेलं नसतं. काय राहणार आहे सत्य आमच्यामध्ये? प्रियांनो, त्या देवाच्या वचनाकडे आम्ही इतकं दुर्लक्ष का करावं? ते सत्य आहे आणि सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असतो तेव्हा त्या सैतानाला अडवलं जातं. तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे, तो श्रेष्ठ आहे, तो सामर्थ्यशाली आहे त्या सैतानापेक्षा, तो त्याला अडवेल. प्रियांनो, आज सैतानाला अडवा. आपल्या भोवती कुंपण घाला. ते कृपा छत्र सात्विक सरळ देवाला भिऊन वागणे आणि पापापासून दूर राहणे. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की देवदूतांची छावणी. आता संदेष्ट बनू नका, देवाचे पुत्र बना. देवाचे पुत्र आपल्या देवाच्या घरात राहतात, मग ते घर कसं का असेना? देवाच्या घराला तुच्छ लेखू नका. तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्हाला माहिती प्रियांनो, एक उधळ्या नावाचा पुत्र होता, त्याला पवित्र शास्त्राने उधळा हे नाव दिलेलं आहे. आणि त्याला उधळा का दिलेला आहे माहिती आहे का? त्याने बापाचं घर सोडून गेला. काय हाल झाले ना त्याचे, आम्हाला सर्वांना माहिती आहे. हाल झाले, हालाखीची स्थिती झाली. कोणाला गिळावे म्हणून हा सैतान गर्जना करणारा सिंह बाहेर फिरत आहे, हिंडत आहे. प्रियांनो, देवाचे पुत्र आहात, देवाच्या घरात राहा. आणि तिसरी गोष्ट, सत्य देवाचं वचन भरा, स्वतःमध्ये भरा. एवढं भरा, एवढं भरा.
की मग पावलासारखं म्हणता येईल, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. प्रियांनो, आज सैतानाला अडवा ही दुसरी गोष्ट आम्ही पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार, जो अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याचं युद्ध तो लढला आणि जिंकला. त्या सैतानाचं मस्तक त्याने, त्या सर्पाचं मस्तक त्याने आपल्या टाचेने ठेचलं. आता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तो आमचा शत्रू झालेला आहे. आता आम्हाला त्याला अडवण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. कुंपण घाला स्वतःभोवती. प्रियांनो, कुंपण घाला. देवदूतांची छावणी आहे का? कन्फर्म करा आणि सत्यामध्ये राहा. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहा. देवाच्या घरात राहा. देवाचे मुले बनून राहा. सैतान आपोआप आडवीला जाईल. देवबापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्ताचा सैतानावरील अधिकार आम्ही पाहत आहोत. आडवा, सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमापासून पळून जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताने आडवलं, पळून गेला. आता तोच अधिकार त्याने आम्हाला दिला आणि आम्हाला सांगितलं, सैतानाला आडवा. प्रभू, आम्हाला ते कृपा छत्र हवं आहे, ते कुंपण हवं आहे, आम्हाला ती दिव्यदूतांची छावणी हवी आहे, आम्हाला ते सत्य हवं आहे बापा, की जे सैतानाला अडवत आमच्यापर्यंत येऊ देत नाही. सहायक कृपा द्या, अनुग्रह धनता आणा. प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो का आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. प्रियांनो, यावेळेला आपण प्रभूचं ते प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण दानार्पणामध्ये जात आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रारंभीची प्रार्थना मी करीत आहे. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादि देवा, सर्व उत्तम देणग्यांचा दाता तू आहेस. आज आम्हाला सर्वात उत्तम देणगी म्हणजे तुझी भक्ती दिलीस. आणि बापा परमेश्वरा, या भक्तीच्या द्वारे तू बापा परमेश्वरा आम्हाला स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद दिलेस, त्याचप्रमाणे जगिक आशीर्वाद दिलेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आम्ही देखील बापा तुझ्यापासून जे प्राप्त झालेलं आहे तेच तुला अर्पण करण्यासाठी पुढे येत आहोत. बापा, हे दान तू स्वीकारून घे, आशीर्वादित कर, पवित्र आणि शुद्ध कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. बापा सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण गीत गात आहोत आणि गीत होत असताना मंडळीला विनंती, आपण सर्वजण उभे राहू आणि आपलं दान प्रभूला अर्पण करूया.
दानवर आशीर्वाद मागत आहोत। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, अतिशय नम्र, लीन, भग्न, अनुतप्त अंतकरणाने आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमचं दान स्वीकारून घेतलेलं आहेस। आमचं दान तू शुद्ध केलेलं आहेस, आमचं दान तू पवित्र केलेलं आहेस, आमचं दान बापा परमेश्वरा संतोषाने दिलेलं आहेस असं तू जाहीर केलेलं आहेस। हे बापा, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो बापा परमेश्वरा। ह्या दिवसांमध्ये आम्ही सर्वजण बापा आर्थिक अडचणीमध्ये आहोत, परंतु त्यातूनही आम्ही बापा परमेश्वरा जे देवाचं आहे ते देवाला भरण्यासाठी आम्ही चुकलो नाही, कारण आमचा देव आम्हाला तशी कृपा पुरवत आहे। हे दान बापा परमेश्वरा तुझ्या देवराज्याच्या वाढीसाठी उपयोगात येऊ दे, आणि तू गौरीला जाऊन चुला जा। ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहे, त्या प्रत्येकांच्या घरात तुझे बरकतीचे आशीर्वाद भर बापा, आणि तू कार्य कर। धन ताराला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून तरी आमच्या स्वर्गीय बापा, आमेन। दे बापाचा आशीर्वाद मागत आहोत। आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो, आमेन। शालोम। देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो, आमेन।